महाराष्ट्र में विधान परिषद चुनाव की हवा चल रही है। सोमवार को भाजपा के लिए महत्वपूर्ण दिन रहा। एक और विधान परिषद के उम्मीदवार चंद्रशेखर बावनकुले ने अपना नामांकन पत्र भरा। वहीं दूसरी ओर भाजपा के ज्येष्ठ नेता छोटू भोयर ने भाजपा छोड़ कांग्रेस में प्रवेश किया। महानगर पालिका की निवडणूक असो निवडणुकीला सभेचं औचित्य श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आपल्या राज्याचे सन्मान्य प्रांताध्यक्ष नानाभाऊ छोटू भाऊ आपण आपल्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी आम्हाला आमच्या सर्व ग्रामीण काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते सर्व जिल्हा परिषदेचे तुम्हाला हमी देतो की तुमच्या आल्यामुळे निश्चित स्वरूपात काँग्रेस पक्षाला बळ भेटलेलं आहे। प्रवेश झालेला आहे आणि नुकतीच विधान परिषदची निवडणूक सुरू आहे आणि त्याच्यामध्ये चंद्रशेखरजी बावनकुळे यांना काँग्रेस उमेदवार जाहीर केलेला आहे। थोड्या वेळातच ते उमेदवारी अर्ज सादर करणार आहे आणि तो सादर करत असताना भारतीय जनता पार्टीचा त्यांचा उमेदवारी अर्ज सादर करत असताना चिंतन नाही आहे। आई एक मोठा मेसेज या निवडणुकीच्या माध्यमातून दिलेला साहेब यांचे मनापासून धन्यवाद देतो की निवडणुकीच्या रणनीतीमध्ये धक्का तंत्राचा वापर करून समोरच्या माणसा आणि ते करण्यामध्ये आपण दोघेही नेते यशस्वी झाले अशा प्रकारची भावना मी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि यानंतर मंडळी आपल्याला मार्गदर्शन करतील। परत छोटू भाऊ आपण आल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद। जय जय महाराष्ट्र।